नमस्कार मंडळी. विदर्भ स्पेशल पाककला या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. दिवाळी जवळ आलेली आहे आणि आम्हा महिलांना फराळ बनवायची खूप घाई लागले आणि त्यामध्ये आज आपण बनवणार आहोत गव्हाचे पीठ आणि रवा घेऊन शंकरपाळे. ते कसे बनवायचे ते आपल्याला आज दाखवणार आहे मी. शंकरपाळे बनवायला 3.5 कपापेक्षा थोडं जास्त गव्हाचं पीठ घेतलं आणि 1/4 कप बारीक रवा घेतला. टोटल हे 4 कप पीठ झालेलं आहे. पीठ घेतलं त्याच कपाने 1 कप साखर घेतली, 1 कप तूप घेतलं, 1 कप साखर, 1 कप डालडा आणि 1 कप पाणी घ्यायचंय. आणि 1 कप पाणी हे तिन्हीचे मिश्रण आपल्याला उकळून घ्यायचंय. साखर पाणी आणि तूप गरम करून घ्यायचं. पाण्याला उकळी आली, साखर पण विरघळली याच्यामध्ये. आता गॅस बंद करूया. हे पाणी थंड झाल्यानंतर पीठ मळून घ्यायचं आपल्याला. पिठामध्ये 1/4 चमचा मीठ टाकते आणि रवा. साखर तूप आणि पाणी याचं मिश्रण आपण जे गरम केलेलं आहे ते थंड झालं ते टाकायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. जे पाणी राहिलं ते पूर्ण टाकते. आणि आपलं हे मिश्रण थोडं ओलसं झालेलं आहे त्यासाठी मी आणखी 1/2 कप गव्हाचं पीठ घेतलंय ते टाकायचं. म्हणजे आपल्याला टोटल 4.5 कप पीठ लागणार आहे. असे पीठ चांगले चुरून घ्यायचंय आणि हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचंय. पीठ भिजून झालंय, 15 मिनिट झाकून ठेवूया. कपड्याने झाकून ठेवू. 10 ते 15 मिनिट झाले. थोडं पीठ आणि रवा मुरलेला आहे. आता परत आपण 5 मिनिट हे करून घेऊ, मिक्स करून घेऊ, चोळून घेऊ. थोडं थोडं पीठ घेऊन ते मळून आता आपल्याला हे लाटायचं आहे. अशी पोळी लाटून घ्यायची आणि मी गॅस चालू करून त्याच्यावरती तेल पण ठेवलं. आणि आपल्याला हव्या आकारामध्ये शंकरपाळे कापून घ्यायचे.
मी अशा साइज मध्ये कापून घेतले, आपण आपल्या आवडीनुसार कापून घ्यायचे। आणि आपलं तेल पण तापलेलं आहे, थोडं चेक करून बघू। तेल तापलंय, त्याच्यामध्ये शंकरपाळे टाकते, यामध्ये लगेच जहरा घालायचं नाही, सुरूने त्याला वेगळे करायचे। असे शंकरपाळे होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। शंकरपाळे तेलामध्ये सोडताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि टाकल्यानंतर मीडियम करायचा। आणि असे सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे, जास्त लाल पण होऊ द्यायचे नाही आणि सफेद पण झाले नाही पाहिजे, ही काळजी घ्यायची। गव्हाचे पिठाचे शंकरपाळ्याची रेसिपी आपल्याला आवडल्यास जरूर लाईक करा आणि सर्वांना शेअर पण करा। आणि दिवाळीच्या सर्व मंडळींना आणि माझ्या भगिनींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आतापर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद मंडळी।